This call is now being recorded. आजच्या ऑनलाईन सत्रामध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मराठी प्रथम भाषा या विषया अंतर्गत शब्दसंपत्ती हा घटक बघणार आहोत. या शब्दसंपत्तीमध्ये म्हणी आणि पारिभाषिक शब्द हे दोन सब टॉपिक आपण बघणार आहोत, ज्याचा भारांश परीक्षेच्या दृष्टीने 60%. तर याच्यावर आमचे दोन प्रश्न असतात आणि एकूण 4 गुण मिळून देणारा हा सोप्पासा टॉपिक आहे. यासाठी आपल्याला थोडंसं पाठांतर करावं लागेल म्हणी पारिभाषिक शब्द. तर याबद्दल सविस्तर आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलार बुद्रुकचे तज्ज्ञ मार्गदर्शक पुंडलिक माले सर आपल्याला सखोलाचं मार्गदर्शन करणार आहेत. सगळं सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती, सर ज्या नोट्स सांगतील तेव्हा लिहून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला शक्य झाले तर स्क्रीनशॉट काढले तरी चालेल. सत्राच्या शेवटी काही अडचणी किंवा शंका असतील तर आपण त्याचं निरसन करणार आहोत. फक्त पुन्हा एकदा विनंती राहील, बरेच जण पावणे आठला स्लेप ठेवायला सुरू करतात. सर जोपर्यंत सांगतील घटक संपला नाही तोपर्यंत कोणी मध्ये स्टॉप व्हायचं नाही किंवा लेफ्ट व्हायचं नाही. मी सरांना विनंती करतो की तुम्ही तुमचं सेशन सुरू करावे. माले सर सुरू करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयातील म्हणी हा घटक अभ्यासणार आहोत, तसेच त्यावरील काही प्रश्न आपण सराव करून घेणार आहोत. कधी कधी मोठा आशय सांगण्यासाठी किंवा आपण अनुभव व्यक्त करण्यासाठी लहान लहान तालबद्ध बोध देणारी अशी चटकदार वाक्य बोलण्यात येतात. लोकांच्या बोलण्यातून किंवा आपल्या बोलण्यातून ती प्रकटलेली असतात आणि त्यांची यथार्थ आणि चटकदारपणा आपल्याला पटल्यामुळे ती वारंवार लोकांच्या म्हणणाऱ्या म्हणण्यात येत असतात आणि आपण सर्वांनी अशा वाक्य सहज वापरत असतो. परीक्षा जवळ आली आहे आणि अजून बराच अभ्यास बाकी राहिला आहे, अशा वेळी आपण सहज रात्र थोडी सोंगे फार म्हणतो. अशा वाक्यांना म्हण असे म्हणतात. म्हणी म्हणजेच अनुभवाच्या खाली दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण होय. ही वाक्ये चटकदार, आटपशीर व बोधप्रद असतात. म्हणींची रचना यमक अनुप्रासयुक्त असल्यामुळे त्या लक्षात ठेवणे सोपे जाते. कोणता तरी मोठा आशय आपण अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीने सूत्रबद्ध अशा वाक्यात प्रकट करणे म्हणजेच म्हणीचा वापर करणे होय. आता आपण पुढे काही म्हणी व त्यांचे अर्थ बघणार आहोत. आता प्रथम म्हण आपण घेऊ, अति तिथे माती. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. किंवा अडला हरी गाढवाचे पाय धरी. शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. असतील शिते तर जमतील भूते. आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भूती माणसे गोळा होतात. त्याच्यावरून उदाहरण घ्यायचं जर असलं तर नुकसानीतील व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाल्यावर प्रशांतने आपल्या घरी मित्र आणि नातेवाईकांची ये जा पुन्हा सुरू झाली. तशी त्याची आई त्याला म्हणाली, असतील शिते तर जमतील भूते. अग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. म्हणजेच जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला घ्यायचं ठरलं तर एखाद्या ठिकाणी पाण्याची खूप आवश्यकता आहे आणि एखाद्या ठिकाणी पाण्याची आवश्यकताच नाही, तर मग ती मदत जिथं आवश्यकता नाही, जिथं पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्याच ठिकाणी ती गोष्ट पोहोचणे, म्हणजे ते पाणी तिथं पोहोचणे, म्हणजेच तिथं काय होईल, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. आता पुढील म्हण, आगीतून फुफट्यात. म्हणजेच आपण लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे. लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे म्हणजे आपण आपल्याकडून एखादी थोडीशी चूक झाली असेल पण त्या बदल्यात आपल्याला आपण नाही जी गोष्ट केली नाही ती सुद्धा आपल्या अंगलट येणे, म्हणजेच आपण आगीतून फुफट्यात सापडणे, हे म्हण इथं लागू होईल. आधी पोटोबा
मग विठोबा आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे आणि नंतर परमार्थ करणे. पुढील मन अंतरून पाहून पाय पसरावे. म्हणजेच आज माझा वाढदिवस आणि मला पण वाटतंय काही माझ्या मैत्रिणीसारखा किंवा माझ्या मित्रासारखा हॉटेलमध्ये करायचा असा हात धरून बसलेली ओवी तिच्या आईने नेहमीच अंतरून पाहून पाय पसरावे हा लक्षात ठेवण्यासारखा सल्ला तिला ओवीला दिला. आवळा देऊन कोवळा काढणे, शुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे, आयत्या बिळावर नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे. आपण ते काम करायचंच नाही पण आपण आयत त्याच्यावरती रेघोट्या मारून घ्यायच्या. म्हणजे आपल्याला शाळेत अभ्यास दिलेला असेल, सरांनी आपल्याला शाळेमध्ये अभ्यास दिलेला असेल आणि आपल्या मित्रांनी तो पूर्ण केलेला असेल, मग आपण काय करायचं? फक्त त्याची वही घ्यायची आणि आपण ते सरळ उतरून आपल्या वहीमध्ये घ्यायचा. म्हणजे ज्यात काय झालं आपण स्वतः कष्ट करायचेच नाही, म्हणजेच काय झालं आपण आयत्या बिळावर नागोबा. आलिया भोगासी असावे साधर, जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावी. पुढील म्हण आहे आपला हात जगन्नाथ, आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. आळात नाही तर कोऱ्यात कुठून येणार, जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. म्हणजे जी गोष्ट अस्तित्वात नाही आणि आपण जर तिचा विचार करत बसलो तर ती फायद्याची आहे का? नाही. तर म्हणूनच तिथं मन लागू होईल आळात नाही तर कोऱ्यात कुठून येणार. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. आपण फक्त त्याची काय, मला एक जरी गोष्ट मिळाली असती तरी चांगलं झालं असतं, पण त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती ती डबल गोष्ट मिळाली तर आपल्या अशा मनामध्ये येतं काय, आंधळा मागतो एक डोळा आणि जेव देतो दोन. म्हणजे किमान लाभाची अपेक्षा आपण केलेली असते पण त्या अपेक्षेपेक्षा आपल्याला कितीतरी तिथं त्या गोष्टीचा लाभ झालेला असतो. इकडे आड आणि तिकडे विहीर. आता आपण दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे, दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे. उतावळा नवरा गुडघ्याला बारसिंग, म्हणजेच उतावळेपणे मूर्खासारखे वर्तन करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला, विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. आपण कुठल्याही गोष्टीचा किंवा समोरच्याने ती कृती केलेली आहे की नाही त्या गोष्टीची शहानिशा न करता आपण त्या गोष्टीचा उद्धटपणे बोलणे, म्हणजेच आपलं काय होतं ते उतावळा नवरा गुडघ्याला बारसिंग. म्हणी आपल्या जीवनाशी काय निगडीत असतात आणि त्या आपल्या अनुभवामध्ये वापरायच्या, दैनंदिन जीवनामध्ये वापरायच्या असतात. उथळ पाण्याला खळखळाट पार, ज्याच्या अंगी मुळात कमी गुण असतात तो मनुष्य फार बडाई मारतो. म्हणजे सार्थक नुकताच समजा त्यांनी कृषीची परीक्षा पास केलेली आहे आणि तो जर गावातील अनुभवी शेतकऱ्यांना सांगत असेल याला खत कसं द्यायचं, जर तो पुस्तकी ज्ञान घेत असेल, पाणी एवढं वापरायचं पाणी तेवढं वापरायचं, तो पुस्तकी ज्ञान वापरून सांगत असेल पण अनुभवाने शिकलेली माणसं काय, मग त्याचं काय होईल? ते उथळ पाण्याला खळखळाट फार. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, एखादी गोष्टी आवडली म्हणून तिचा अतिलोक बाळगू नये. एक ना धड भाराभर चिंध्या, म्हणजे एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण होत नाही. घटकाभर आपण मॅथमॅटिक्सचा अभ्यास करतो, थोडक्यात आपण मराठीचा अभ्यास करतो, थोडक्यात आपण भूगोलचा अभ्यास करतो, थोडक्यात आपण चित्र काढतो, म्हणजे आपले एकही काम आपण पूर्ण करत नाही तर इथं कोणती म्हण लागू होईल? एक ना धड भाराभर चिंध्या. एका हाताने टाळी वाजत नाही, कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात. आता आपण भांडण करतो आणि आपण सरांकडे जातो, आपण बोलतो सर माझी चुकी नाही त्याच्यामध्ये, आणि समोरचा आपण विद्यार्थी बोलतो आपल्याला काय का सर याची चुकी आहे, पण ते दोघं पण काय असतात, ते दोघांमुळे ते भांडण झालेलं असतं, त्याला एकच व्यक्ती जबाबदार असते का? नसते. तर तिथं दोन्ही व्यक्ती त्या गोष्टीसाठी जबाबदार असतात, मग ती एका हाताने टाळी वाजत नाही.
ऐकावे जनाचे करावे मनाचे कोणत्याही कामात दुसऱ्याचे मत घावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मनाप्रमाणे मताप्रमाणे वागावे म्हणजे लोक सांगतील तू हे केलं पाहिजे आपला दहावीचा आता निकाल लागलेला आहे काही पोरांचा बरोबर मग तू आर्ट घे तू कॉमर्स घे तू आयटीआय कर तू कृषीला ऍडमिशन घे बरोबर तू मेडिकलला ऍडमिशन घे बी फार्मसी डी फार्मसी 11वी 12वीच्या मुलांसाठी डी फार्मसी असेल बी फार्मसी असेल इकडे तू ऍडमिशन घे म्हणजे आपल्याला नको नको ते आपल्याला सांगतील म्हणजे तू हे कर ते कर पण आपल्याला काय करायचं आहे सर्वांचं ऐकून घ्यायचं आहे आणि आपल्या मनासारखं करायचं आहे म्हणून कोणत्याही कामावर दुसऱ्याचे मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे कर नाही त्याला डर कशाला ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीच भीती बाळगायचे कारण नाही म्हणजे मुळात आपण ती गोष्ट केलेलीच नाही चोरी आपण केलेलीच नाही किंवा एखादी गोष्ट आपण खोडी केलेलीच नाही वर्गामध्ये आपण घाणच केलेली नाही तर आपल्याला जर ती गोष्ट जाणून बुजून ही गोष्ट तू केलेली आहे असं जर कोणी म्हणत असेल तर आपण त्याला घाबरायचं कारण काहीच नाही तिथं कर नाही तर डर कशाला म्हणजे आपण गुन्हा केलेलाच नाही त्या गोष्टीसाठी आपण गुन्हा केलेला आहे का नाही तर आपण त्याची भीती मुळीच बाळगायची कारण नाही करावे तसे भरावे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणजेच आपण जर वाईट कृत्य केलेलं असेल तर आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागेल आणि आपण जर चांगलं कृत्य केलेलं असेल तर त्याचे आपल्याला चांगले परिणाम भोगायला मिळतील कामापुरता मामा म्हणजे गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस आपलं होईपर्यंत म्हणजे आपलं स्वतःचं काम भागेपर्यंत आपण गोड गोड बोलायचं आणि आपलं काम झालं की तिथून निष्ठून जायचं म्हणजेच कामापुरता मामा काखेत कळसा आणि गावाला वळसा हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे म्हणजे आपण आपली वही किंवा पेन कंपास बॉक्स कुठेतरी आपण टेबलामध्ये कपाटामध्ये आपलं जर आपल्या बॅगेमध्ये ठेवलेला असतो पण आपण घरभर इकडे तिकडे बाहेर शोधत फिरतो म्हणजेच काय काखेत कळसा आणि गावाला वळसा काना मागून आली आणि तिखट झाली एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने आगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे म्हणजेच काना मागून आली तिखट झाली म्हणजेच आपल्या घरामध्ये जर मोठा भाऊ असेल आणि त्याची पत्नी आहे बरोबर आणि तिची जर धाकटी सून जर घरात आली तर काही दिवसातच जर ती सर्व कारभार जर सांभाळायला लागली तर ती काय गोष्ट होणार आहे काना मागून आली आणि तिखट झाली काळ आला होता पण वेळ आली नव्हती एखादे घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणे म्हणजेच काय होते काळ आला होता पण वेळ आली नव्हती कावळ्याच्या छापाने गाई गुरे मरत नाही शूद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही त्यांच्या थोरपणात उपोषण येत नाही कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळा आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे आता मुलं सर्वीकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी घरी फोन वापरायला लागले बरोबर दादा कॉलेजला जायला लागला तो फोन वापरायला लागला म्हणजे फोनवर सतत बोलतो दुसऱ्या घरी विचारलं तर आमचा पण दादा सतत फोनवरती बोलतो म्हणजेच काय होते ते घरोघरी मातीच्या चुली झाल्या सर्वीकडे सारखीच परिस्थिती म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्यात अधिकार गाजवण्याची संधीच मिळते म्हणजे काय चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे चोराच्या मनात चालणे आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे आपण जर एखादी खोडी केलेली असेल किंवा एखाद्याची वस्तू चोरलेली असेल तर आपल्या मनातली सतत भीती राहते काय कोणाच्या उघडकीस कोणी आपल्याला बघितलं असेल का नाही तर मग ती भीती आपल्या मनामध्ये राहते म्हणजे काय चोराच्या मनात चालणे चोर सोडून संन्याशाला सोडू देणे म्हणजे अपराध्याला सोडून निरापराध्याला शिक्षा देणे म्हणजे गुन्हा आपण केलेलाच नाही आणि त्याची शिक्षा आपल्याला भेटणे म्हणजेच काय होणे चोर सोडून संन्याशाला सोडू देणे चोरावर मोर एखाद्याच्या
कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे, पाण्यात राहून माशाशी वैर करू नये, म्हणजे जेथे राहायचे आणि तेथील माणसाबरोबर वैरभाव ठेवू नये, तिथंच राहायचं, मित्रांबरोबर मध्येच राहायचं आणि त्यांच्याशी वैर करून चालेल आहे का? नाही. तर तिथं काय म्हणणं लागू होणार आहे आपल्याला? पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. आपल्याला शब्दशी अर्थ तिथं घ्यायचा नाही. माशाचा आपल्याला अर्थ प्राण्यांचा किंवा पशु झाड वनस्पती असतील त्यांच्याशी आपल्याला अर्थ शब्दशी घ्यायचा नाही आहे. तर ती म्हण आपल्या जीवनाशी कुठंतरी जोडून घ्यायची आणि त्याचा अर्थ आपल्याला त्या पर्यायामधून आपल्याला उत्तरामधून शोधायचा आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, म्हणजे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, म्हणजे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. जे न देखे रवी ते देखे कवी, कल्पनेच्या भरवीमुळे कवी वास्तव्याच्या पलीकडे पाहू शकतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याने आपल्याला मदत केली आहे त्याच्याशी अनुकूल असणे. झाकली मूठ 25 लाखाची मौन पाळून अब्रू राखणे, टाकीचे घाव सोचल्यापासून देवपण येत नाही, म्हणजे अपार कष्टावातून मोठेपण मिळत नाही, म्हणजे आपण परिश्रमच केले नाही तर आपल्याला यश मिळणार आहे का? नाही. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? कष्ट हे करावेच लागणार, अभ्यास हा आपल्याला करावाच लागणार. म्हणजेच टाकीचे घाव सोचल्याशिवाय देवपण येत नाही. डोंगर पकडून उंदीर काढणे, म्हणजे आतूनच श्रमानंतर अत्यल्पच फायदा मिळणे. तळी राखीतो पाणी टाकी, एखादी गोष्ट ज्याचा स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच आहे. ताण लागल्यावर विहीर खणणे, म्हणजेच एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. ताकापुरती आजी, स्वार्थ साधण्यापुरते एखाद्याचे गुणगान करणे. थेंबे थेंबे थळी साचे, म्हणजे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. म्हणजे काय? आपण जर 1-1 रुपया 2-2 रुपये जर जमा करत गेलो, काही दिवसांनी त्याचे आपल्याकडे भरपूर पैसे जमा होतील. म्हणजेच इथं मन काय तयार होणार आपल्याला? थळे थळे थेंबे थेंबे तळे साचे. दगडापेक्षा वेट मऊ, म्हणजे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत, म्हणजे अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. दाम करी काम, म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होणे. पी हळद नी हो गोरी, म्हणजे कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे. बळी तो कानपिळी, म्हणजे बलवान मनुष्य इतरांवर हुकूमत गाजवतो. बुडत्याचा पाय खोलात माणसाची अवनती होऊ लागली, म्हणजे ती अनेक बाजूनी होऊ लागते. बैल गेल्याने झोपा केला, एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्याच्यासाठी केलेला व्यवस्था व्यर्थ ठरते. आपल्या घरी लग्न सोहळा आहे आणि तो होऊन गेला आणि आपण नंतर आपण त्याच्यासाठी मंडप वगैरे जर आपण तयार केलं, म्हणजेच काय होणार आहे? ती बैल गेल्याने झोपा केला. बोलाचाच भात बोलाचीच कडी, प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे, म्हणजेच बोलाचा भात बोलाची कडी. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा, तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल ते साधनाने ती भागवावी. भीत्यापेटी ब्रह्मराक्षस, म्हणजे भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. भरोशाच्या मशीला टोनगा, ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षा भंग होणे. भीक नको पण कुत्रा आवर, ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढावणे, म्हणजेच भीक नको पण कुत्रा आवर. मऊ सापडले म्हणून कोपराने खणणे, एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. एखाद्याने आपल्याला खूप मदत केली म्हणून आपण त्याचा फायदा घ्यायचा का? नाही. तर म्हणून मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, एखादा भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बनता येतो. म्हणजे एखादा लहान असेल आपण तो कोण होणार, त्याच्या हावभावावरून त्याच्या अनुभव त्याच्या याच्यावरून आपण ते ओळखू शकतो. मनी बसे ते स्वप्नी दिसे, जशी इच्छा असेल तशी स्वप्न पडणे. वासरात लंगडी गाय शाणी, अडाणी लोकात अर्धवट शाण्याला मोठे पण लाभते. रात्र थोडी सोंगे फार, कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे. रोज मरे त्याला कोण रडे, नेहमीच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्व वाटेन असे होते. लहान तोंडी मोठा घास, आपल्या योग्यतेस न सोपलेले असे वर्तन करणे. लेकी बोले सुने लागे, ह्या प्रकारे म्हणी आपण बघितलेले आहे. काही म्हणी आपण इथं बघितलेले आहेत, तर आपण त्याच्यावरचे आता काही सराव प्रश्न घेणार आहोत.
तर प्रश्न आपण पहिला घेऊ आपण मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत न करता येणे पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत तळे राखी तो पाणी टाकी असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी गाडवाला गुळाची चव काय काखेत कळसा आणि गावाला वळसा तर ह्या पर्यायामधून आपल्याला योग्य असा पर्याय शोधायचा आहे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला योग्य असा पर्याय दिलेला आहे आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा नाही तर त्या म्हणीला योग्य असा जुळून येणारा अर्थ असणारा म्हण आपल्याला अर्थ आपल्याला याच्यातून निवडायचा आहे तर सांगा बरं आता आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर काय येणार आहे आपल्याला बरोबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर भरपूर मुलांनी दिलेलं आहे भरपूर विद्यार्थ्यांनी इथं दिलेलं आहे तर काय गाडवाला गुळाची चव काय म्हणजेच मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत न करता येणे आता पुढील प्रश्न आपण घेऊ केलेला उपदेश वाया जाणे पर्याय क्रमांक एक पालथ्या घड्यावर पाणी खान तशी माती अति तेथे माती पुष्पासंगे मातीस वास लागे अचूक पर्याय आपल्याला याच्यामधून निवडायचा आहे नको असलेले पर्याय आपल्याला काय करायचे इथं किती येणार आहे पर्याय क्रमांक एक हे याच अचूक उत्तर आहे म्हणजेच केलेला उपदेश वाया जाणे म्हणजेच काय पालथ्या घड्यावर पाणी त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही आता आपण नुकतीच ही म्हण आपण बघितलेली आहे या म्हणीचा अर्थ आपल्याला दिलाय आता आपल्याला म्हण शोधायचे याच्यामधून पेराल तसे उगवेल पर्याय क्रमांक दोन भाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही पर्याय क्रमांक तीन प्रयत्नांती प्रमेय पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे याच अचूक उत्तर आहे आता आपल्याला याच्यामध्ये खालील प्रत्येक म्हणीचा अर्थ दर्शवणाऱ्या शब्द समूहाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे आपण ही पण म्हण बघितलेली आहे आपण इथं प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळते किंवा सासू सून दोघांनाही समान हक्क असतात सासू व सून यांचे कधी पटत नाही चार दिवस सासूचे व नंतर चार दिवस सुनेने कष्ट करावेत पर्याय क्रमांक एक हे याच अचूक उत्तर येणार आहे आता पुढे अति तिथे माती जास्त खाल्ल्यावर माती लागते की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो की माती लागण्यासाठी माती खणतात खान तशी माती दोन हे याच अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न आपण बघणार आहोत लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून दुसऱ्याला लागणे असे बोलणे पर्याय क्रमांक दोन लेकीला बोलताच सुनेला लागणे पर्याय क्रमांक तीन लेकीने सुनेला लागेल असे बोलणे एकाला उद्देशून बोलले तर ते दुसऱ्याने गुपचूप ऐकणे Thank you.
एक याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे याचे अचूक उत्तर आहे म्हणजे एकाला उद्देशून बोलणे आणि ते दुसऱ्याला लागणे म्हणजे लेकी बोले सुने लागे खूप कष्ट केले की शेवटी फळ मिळते म्हणजे करावे तसे भरावे अति तेथे माती पेराल तसे उगवेल प्रयत्नांती परमेश्वर पर्याय क्रमांक 4 खूप छान उत्तर तुम्ही देता सर्वपण खूप छान उत्तर देता सर्वपण खूप कष्ट केले की शेवटी फळ मिळते म्हणजे काय आपण काय करतो प्रयत्नांती परमेश्वर काय होणार पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे म्हणजे काय खूप कष्ट केले की शेवटी फळ मिळते अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केला की एकही नीट होत नाही पर्याय क्रमांक 1 एक ना धड बाराबर चिंध्या एका हाताने टाळी वाजत नाही पर्याय क्रमांक 3 रात्र थोडी सोंगे फार पर्याय क्रमांक 4 दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केला की नीट होत नाही म्हणजे काय एक ना धड भाराभर चिंध्या आपल्या जवळ कौशल्य नसल्याने साधनालाच दोष देणे म्हणजेच काय काय होणार त्यासाठी पर्याय क्रमांक 1 दिला आपल्याला खाई द्याला खवखवे नासाई लेकी बोले सुने लागे काय उत्तर येणार याच आपल्याला चित्रच काढता येत नाही पण आपण काय करतो माझी पेन्सिलच खराब आहे असं आपण म्हणत बसतो बरोबर म्हणजेच काय होईल रे नाचताही ना अंगण वाकडे बरोबर ना आपल्याला त्या गोष्टीचं कौशल्य आपल्याकडे नाहीच आहे ड्रॉइंग करण्याचं आपल्याकडे कौशल्यच नाही पण मग आपण कोणत्याच गोष्टीला माझी पेन्सिलच बरोबर नाही तिला स्ट्रोक नाही व्यवस्थित म्हणून माझं चित्र खराब झालं मला व्यवस्थित काढता नाही आलं म्हणजेच काय आपल्याजवळ त्याचं कौशल्य होतं का नाही पण आपण त्या साधनाला पेन्सिललाच दोष देतो म्हणजेच काय नाचताही ना अंगण वाकडे एखादा भविष्यात कोण होणार आहे याचा अंदाज बालपणीच बांधता येतो म्हणजेच काय लहान तोंडी मोठा घास कि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात कि मनी वसे ते स्वप्ने दिसे कि बळी तो कान फिळी काय मुलाचे पाय पाळण्यात दिसतात खालील प्रत्येक म्हणीच्या अचूक अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच काय करावे अंथरूण आटोपशीर घालावे पर्याय क्रमांक 2 शरीराच्या आकारमानाला अनुसरून अंथरूण असावे की आपल्या ऐपतेप्रमाणे खर्च करावा की झोपताने अंथरूण बाहेर जमिनीवर पाय जाऊ देऊ नये उत्तर आपल्याला व्यवस्थित द्यायचं आहे याचं उत्तर काय येणार आहे मी तुम्हाला बर्थडेच उदाहरण दिलेलं होतं इथं नावडतीचे मीठ अळणी म्हणजे नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्ट ही वाईटच दिसते की जेवताना काहींना जास्त मीठ आवडत नाही काही लोकांना अळणी पदार्थ आवडत नाही अळणी पदार्थात मीठ घातले असतात ती आवडत नाही पर्याय क्रमांक 1 हे याच
अचूक उत्तर आहे म्हणजे नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्ट ही वाईटच दिसते. आता खालील प्रत्येक गटात चार म्हणीपैकी तीन म्हणी सारख्याच अर्थाचे आहेत आणि वेगळ्या अर्थाच्या म्हणीचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ आपल्याला रंगवायचे आहे. इथा राजा तथा प्रजा, खान तशी माती, देश तसा वेश, बाप तसा बेटा. आता आपल्याला काय दिलेले आहेत, चार म्हणी दिलेले आहेत पण तीन म्हणी कशा आहेत याच्यामध्ये सारख्याच आहेत आणि याच्यामधून एक म्हण आपल्याला वेगळे दिलेले आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे, जी याच्यामध्ये वेगळी दिलेली म्हण आहे बरोबर तीच आपल्याला शोधायची आहे. बरोबर आहे का, काहींचं उत्तर चार येऊ राहिलंय बरोबर आहे का. परत एकदा आपण नीट वाचून घ्यायचं आहे. आपल्याला तीन म्हणी सारख्या विचारलेल्या आहेत आणि एक म्हण त्याच्यामध्ये काय आहे वेगळी आहे. आपल्याला चार म्हणी दिलेल्या आहेत आपल्याला तिथं, तर आपल्याला तीन म्हणी सारख्या आहेत आणि एक म्हण त्याच्यामध्ये काय दिलेली आहे त्याच्यामध्ये तिचा अर्थ त्या म्हणीचा वेगळा होतो काहीतरी. इथा राजा तथा प्रजा, खान तशी माती, देश तसा वेश, बाप तसा बेटा, म्हणजे याच्यामध्ये काय होणार, इथा राजा तथा प्रजा. आता पुढील ब मध्ये बघणार आपण, तेरड्याचा रंग तीन दिवस, कोठेही जा पळसाला पाणी तीनच, घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी त्याच परी. पर्याय क्रमांक एक हे याच अचूक उत्तर आहे. आता कुठेही जा पळसाला पाणी तीनच, म्हणजे कुठेही जा सारखीच परिस्थिती किंवा घरोघरी मातीच्या चुली. तुम्हाला त्याचं पण उदाहरण तुम्हाला मी दिलेलं होतं, कोणचं उदाहरण दिलेलं होतं, म्हणजेच जा जिथं जाल तिथं सारखीच परिस्थिती किंवा घरोघरी त्याच परी, ती पण त्याचा पण अर्थ तोच होतो. म्हणजे तिथं फक्त एकच म्हण वेगळी येणार आहे, तेरड्याचा रंग तीन दिवस. आता बाजूच्या चित्रा संबंधित असलेला म्हणीचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता आपल्याला चित्र बघायचं आहे आणि आपल्याला तिथं त्या पर्याय क्रमांकाचे अर्थ, त्या म्हणीचा अर्थ आपल्याला दिलेला आहे ते शोधायचं आहे त्याच्यामध्ये. घागरीवर पाणी सोडणे, घागर पालथी घालणे, केलेला उपदेश वाया जाणे, सर्वांशी विरुद्ध वागणे. म्हणजे केलेला उपदेश वाया जाणे. आता समोरच्या आकृतीत एक म्हण दडली आहे, त्या आधारे खालील प्रत्येक प्रश्नांच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे. या आकृतीत दडलेल्या म्हणीच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते, आता आपल्याला इथं मध्यभागी येणारे अक्षर आपल्याला शोधायचं आहे. सर्वांनी वेळ घ्यायचा आहे आणि बरोबर उत्तर त्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. मध्यभागी येणार अक्षर आपल्याला शोधायचं आहे. म्हण काय तयार होते ती बघायचे आणि म्हण पूर्ण लिहून अक्षर काउंटिंग करायचे, पूर्ण अक्षर मोजायचे आहेत आणि मध्ये बरोबर मध्यभागी येणारा अक्षर आपल्याला त्याच्यामधनं घ्यायचं आहे. मध्यभागी येणार आपल्याला अक्षर विचारलेलं आहे तिथं. पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक दोन बटाला दिवस दोन हे चुकीचं उत्तर आहे. त्याचं उत्तर अचूक उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक चार. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी, अशी त्याच्यापासून आपल्याला म्हण तयार होणार आहे. तर त्याच भ हे बरोबर मच्छा अक्षर येणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आता पुढील प्रश्न, ब ह्या म्हणीतील सुरुवातीला तिसरे, सुरुवातीपासून तिसरे व सहावे अक्षर घेऊन त्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवा.
त्या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आता आपल्याला सुरुवातीपासून तिसरे अक्षर घ्यायचे आहे व सहावे अक्षर पण आपल्याला घ्यायचे सुरुवातीपासून तिसरे आणि सहावे हे दोन अक्षरे घेऊन त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला या पर्यायामधून शोधायचा आहे ओटा कोरडा ओला भिजलेला उत्तर बरोबर दिलेलं आहे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 म्हणजे काय शब्द तयार होणार आहे ओला हा शब्द तयार होणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला ओल्याच्या विरुद्ध काय तयार होणार आहे कोरडा हा शब्द तिथे आपण तयार होणार आहे थेंबे थेंबे तळे साचे पावसाने थेंब थेंब पडून तळे तयार होते कोणती वस्तू थोडी थोडी साठवत गेली की काही दिवसांनी तिचा मोठा संचय होतो तळे असेल की त्यात पावसाचे थेंब साठत जातात तळे हे थेंब थेंब साठूनच तयार झालेले असतात पर्याय क्रमांक 2 हे याचा अचूक उत्तर आहे म्हणजे कोणतीही वस्तू थोडी थोडी साठवत गेली की काही दिवसांनी तिचा मोठा संचय होतो पुढील प्रश्न इकडे आड तिकडे विहीर आडाकडे जाताना विहिरीची अडचण होणे आडाचे पाणी काढावे की विहिरीचे काढावे असा संभ्रम होणे दोन्ही बाजूनी अडचण सापडणे दोन्ही बाजूनी विपुल पाणी असणे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे दोन्ही बाजूनी अडचणी सापडणे म्हणजेच काय इकडे आड आणि तिकडे विहीर हजीर तो वजीर देह स्वभाव पाळतत नाही वेळेवर हजर त्याला लाभ ऐपतीप्रमाणे खर्च करावा बहुजन म्हणतील तसे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे वेळेवर हजर त्याला लाभ योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा खालील शब्दापासून एक म्हण दडलेली आहे ती ओळखून तिच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा सव्वे सात सदे सव्वे सात सदे जसे बीज तसा अंकुर परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन आपल्यावरून जग ओळखणे प्रयत्नाशिवाय यश नाही म्हणजे जसे बीज तसे अंकुर म्हणजे शवे सात सदे आग बंब हे शब्द ज्यात आहे अशी म्हण कोणती ते ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणजे आगीतून फुपाट्यात आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी बंबा पुढे आग धावते आग लागली की बंब आला क्रमांक 2 प्लीज मध्ये स्क्रीन आहे बंब रामेश्वरी खालील चौकोन खालील चौकोनात एक म्हण दडली आहे तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा गाव करीते राव काय करी गरज सरो वैद मरो गर्वाचे घर खाली गरज वंताला अक्कल नसते
पर्याय क्रमांक भरपूर मुलांनी उत्तर दिलेलं आहे किती पर्याय क्रमांक 4 हे याचा अचूक उत्तर आहे म्हणजे काय गरजवंताला अक्कल नसते पुढील प्रश्न आगे दोन फुफट्यात लहान संकटात संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे एका आगेतून दुसऱ्या आगेत जाणे मोठ्या संकटातून लहान संकटात जाणे एक आग पार करून पाण्यात पडणे काय येणार आहे लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे म्हणजे आगीतून फुफट्यात काखेत कळसानी गावाला वळसा काखेत कळसानी गावाला वळसा कळशी घेऊन पाणी भरायला जाणे गावाला एक प्रदक्षिणा मारणे हरवलेली वस्तू जवळपास असूनही सर्वत्र शोधत राहणे सापडलेली वस्तू पुन्हा हरवणे पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर आहे हरवलेली वस्तू जवळपास असूनही सर्वत्र शोधत राहणे अर्थपूर्ण म्हणी तयार होण्यासाठी योग्य शब्द निवडा आता इथं आपल्याला रिक्त जागा भरायची आहेत अडला हरे टिंब टिंबचे पाय धरी पर्याय क्रमांक 1 बैलाचे पर्याय क्रमांक 2 वासराचे पर्याय क्रमांक 3 गाढवाचे पर्याय क्रमांक 4 गायीचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 अडलाहारी आणि गाढवाचे पाय धरी नाव मोठे लक्षण टिंब टिंब पर्याय क्रमांक 1 मोठे पर्याय क्रमांक 2 सोपे पर्याय क्रमांक 3 खोटे पर्याय क्रमांक 4 कोठ नाव मोठे आणि लक्षण खोट पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर येणार आहे आता पुढील प्रश्न घरोघरी टिंब टिंब चुली कशाच्या पर्याय क्रमांक 1 सारख्या पर्याय क्रमांक 2 मातीच्या पर्याय क्रमांक 3 सिमेंटच्या पर्याय क्रमांक 4 धातूच्या पर्याय क्रमांक किती 4 येणार का पर्याय क्रमांक 2 हे याच अचूक उत्तर आहे घरोघरी मातीच्या चुली नाव टिंब टिंब हाती कथलाचा वाळा पर्याय क्रमांक 1 मोठे पर्याय क्रमांक 2 सुनबाई पर्याय क्रमांक 3 सासूबाई पर्याय क्रमांक 4 सोनूबाई काय त्याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा पुढील प्रश्न वराटी मागून टिंब टिंब पर्याय क्रमांक 1 घोडे पर्याय क्रमांक 2 गाढव पर्याय क्रमांक 3 गाडी पर्याय क्रमांक 4 घोडी आहे वराती मागून घोडे पुढील प्रश्न टिंब टिंब पाहून पाय पसरावे पर्याय क्रमांक 1 जागा पर्याय क्रमांक 2 चादर पर्याय क्रमांक 3 अंथरूण पर्याय क्रमांक 4 ब्लँकेट
पर्याय क्रमांक तीन, अंथरूण पाहून पाय पसरावे, हे याचं अचूक उत्तर आहे. झाकली मूळ टिंब टिंब लाखाची. पर्याय क्रमांक एक सव्वा, पर्याय क्रमांक दोन पाहून, पर्याय क्रमांक तीन सव्वा दोन, पर्याय क्रमांक चार पाच. पर्याय क्रमांक झाकली मूळ सव्वा लाखाची का सव्वा दोन, झाकली मूळ सव्वा लाखाची, हे याचं अचूक उत्तर येणार आहे. नावडतीचे टिंब टिंब आणि. पर्याय क्रमांक एक तिखट गोड मीठ का. पर्याय क्रमांक तीन नावडतीचे मीठ आणि. पुढच्या ठेस मागचा शहाणा. पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे. आपण थोडे फास्ट घेणार आहे. आपल्याला पारिभाषिक शब्दाचे काही प्रश्न पुढे बघायचे आहेत. गरज सरो टिंब टिंब मरो, गर्व इच्छा वैद्य मासी. गरज सरो वैद्य मरो, काट्या वाचून गुलाब नाही, या म्हणीचा अर्थ काय? चांगली गोष्ट कठीण परिश्रमाने मिळते, सत्य कधीच लपत नाही, ऐपत नसताना मोठेपणा दाखवणे, गरीब असताना श्रीमंतीचे एट दाखवणे. परिश्रमाने मिळते म्हणजे काट्या वाचून गुलाब नाही. चोराच्या मनात टिंब टिंब, पोलीस अप्सरा इन्स्पेक्टर चांदणे. चोराच्या मनात चांदणे, बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानणे, या अर्थासाठी म्हण निवडा. पाचही बोटे सारखीच नसतात, पाचमुखी परमेश्वर, बुढद्याचा पाय खोला बोले तैसे चाले. पाचमुखी परमेश्वर, खूप कष्ट केले की शेवटी फळ मिळते. करावे तसे भरावे, अति तिथे माती, पेराल ते उगवेल, प्रयत्नांती परमेश्वर. पर्याय क्रमांक चार हे याचा अचूक उत्तर आहे. खूप कष्ट केले की शेवटी फळ मिळते म्हणजेच काय? प्रयत्नांती परमेश्वर. अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केला की एकही नीट होत नाही, म्हणजेच एक ना धड भाराभर चिंध्या, एक हाताने टाळी वाजत नाही, रात्र थोडी सोंगे फार, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. आपल्याला आपल्या जवळ कौशल्य नसल्याने साधनाला दोष देणे, खाई द्याला खाऊ खवे, लेकी बोले सुले लागे, नाता येईना अंगण वाकडे, निंदकाचे घर असावे शेजारी. मिळते आहे म्हणून सगळेच घेऊ नये, म्हणजेच काय? आडात नाही पोऱ्यात कुठून येणार? आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन, आलिया भोगाशी असावे सादर, ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये. पर्याय क्रमांक चार
हे याचा अर्थ उत्तर आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये मिळते आहे म्हणून सगळेच घेऊ नये आता अडक्याची भवानी सापिकेचा टिंब टिंब एक खर्च दोन मखर तीन काळ चार शेंदूर अडक्याची भवानी सापिकेचा शेंदूर पर्याय क्रमांक चार हे याचा अचूक उत्तर येणार आहे जे डबल प्रश्न येणार आहेत ते आपण ड्रॉप करून पुढचे प्रश्न घेणार आहेत बारा पिंपळावरचा मुंजा या म्हणीचा योग्य अर्थ निवडा अनुभवी माणूस अनेक कामे हाती घेऊन एकही काम व्यवस्थित न करणारा एका जागी स्थिर न राहणारा बारा भांगडीत अडकलेला आता इथं एकाही जागी स्थिर न राहणारा म्हणजेच काय बारा पिंपळावरचा मुंजा पर्याय क्रमांक तीन हे याचं अचूक उत्तर येणार हातभर काम आणि भाराभर दाम या म्हणीचा योग्य अर्थ निवडा थोडे काम आणि थोडे दाम काम न करता दाम मागणे पुष्कळ काम त्याचे पुष्कळ दाम कमी कामाचा खर्च मात्र जास्त होणे पुष्कळ काम आणि त्याचे पुष्कळ दाम शुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या म्हणीचा योग्य अर्थ निवडा पाहत म्हणता ब्रह्महत्या पोर पोटात खीर ताटात दोन्ही बरोबर दोन्ही चू पाहत म्हणता ब्रह्महत्या म्हणजे शुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या म्हणीचा योग्य अर्थ आहे कार्यक्रम ओळखल्यावर त्याची व्यवस्था करणे या अर्थाच्या म्हणीचा योग्य नसलेला पर्याय निवडा प्रश्न व्यवस्थित नीट वाचून घ्यायचा आहे आणि मगच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे रोगी मेल्यावरी वैद्य आला घरी केली तर दिवाळी नाहीतर होळी बैल गेला आणि झोप केला वराती मागून घोडे तुम्ही योग्य निवडायचा नाही इथं योग्य नसलेला पर्याय आपल्याला काय करायचा आहे निवडायचा आहे तुम्ही योग्य म्हणून निवडत असाल तर तो उत्तर तुमचं चुकणार आहे कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे मी तुम्हाला लग्नाचं उदाहरण दिलेलं होतं मंडपात आता इथं जवळजवळ तिन्ही म्हणी आपल्याला इथं सारख्याच दिलेल्या आहेत रोगी मेल्यावर वैद्य घरी आला बैल गेल्याने झोपा केला वराती मागून घोडे तर याच्यामध्ये म्हणजेच ह्या म्हणीच्या अर्थाचा योग्य नसलेली म्हण म्हणजेच केली तर दिवाळी नाहीतर होळी पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर येणार आहे सर्व प्रकाराने शळ होणे या अर्थावरून योग्य म्हणीचा पर्याय निवडा भरणादारी तोरणादारी लाथ भूक भाकर सुकी उंबर फोडून केंबर काढणे उपट सूळ घे खांद्यावर भाकर सुकी रात्र थोडी सोंगे फार या म्हणीचा योग्य अर्थ निवडा काम भरपूर पण वेळ थोडा एकाच रात्रीचा दिवस असणे रात्री नाचायला खूप सोंगे आहेत सोंगाची तिकाळ रात्र असणे पर्याय क्रमांक एक हे याचा अचूक उत्तर आहे काम भरपूर पण वेळ थोडा अन्न क्षेत्रात जाऊन टिंब टिंब मागू नये मिरपूड अन्न घ्यावे खाऊन शांत राहावे बसून अन्नदान घ्यावे करून
हात दाखवून टिंब टिंब म्हण पूर्ण करा अवलक्षण गुण लक्षण लक्षण की अपूर्ण अपूर्वशन पर्याय क्रमांक 3 नाही तर पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर आहे हात दाखवून अवलक्षण सारा चोरांचा टिंब टिंब मन अचूक शब्दाने पूर्ण करा मामला कारभार बाजार गोंधळ पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर आहे सर्व चोरांचा बाजार आधीच उल्लास त्यात फाल्गुन मास या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा आपले दात आपले होठ आधीच तारे त्यात शिरले वारे आईजीच्या जीवावर बायजी उद्धार आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार त्यात शिरले वारे हे याचा अचूक उत्तर आहे रवीने आपला चष्मा घरभर शोधला शेवटी त्याला त्याच्या डोक्यावर सापडला म्हणतात ना नाव मोठे लक्षण खोटे की दृष्ट्या आड सृष्टी काखेत कळसा गावाला वळसा की आपलेच दात आपलेच होठ पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा पिकते तिथे विकत नाही या म्हणेचा अचूक पर्याय कोणता मिळेल त्यावर संतोष मान्य निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते कुठेही काही विकले जात नाही कुठेही काही पिकते मूल्य नसते बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हणीच्या विरुद्ध अर्थी असणारी म्हण ओळखा नाव मोठे लक्षण खोटे बोलताच भात बोलाची कडी भरोशाच्या म्हशीला टोनका पुढे तिखट मागे पोचट बोलताच भात बोलाचीच कढी कांदा पडला पेवात पिसांडे गावात ही म्हण कोणत्या बोलीतील आहे वराडी मालवणी सातारी हलबी पिशेंडे गावात ही म्हण वराडी या भाषेतील आहे पर्याय क्रमांक 1 हे याचा अचूक उत्तर आहे प्रभाकर राव निवृत्त झाले की सीतारामे लगेच भास्करशी संधान साधले म्हणतात ना टिंब टिंब जसे शिक्षण तसे लक्षण जात्याची बोळवण आणि येत्याची पाठ राखी जुलमाचा राम राम जेथे भाव तेथे देव क्रमांक 2 हे याचा अचूक उत्तर आहे 2 सर रिकाम्या जागी योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा कोल्हा टिंब टिंब राजी द्राक्षाला भोपळ्याला काकडीला वांग्याला पर्याय क्रमांक 1 हे याचा अचूक उत्तर आहे कोला द्राक्षाला काकडीला कोला काकडीला राजी सुनीत हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे सुनीत हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे सुनीत पर्याय क्रमांक 2 सोनीत पर्याय क्रमांक 3 सोनेट पर्याय क्रमांक 4 सोनेट पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर आहे सोनेट या शब्दापासून घेतलेला आहे एबिलिटी या शब्दाचा बरोबर असलेला पारिभाषिक शब्द उत्तम उत्कृष्ट क्षमता चांगले
गुड बेटर बेस्ट म्हणतो आपण एबिलिटी कशासाठी वापरली जाणार एबिलिटी म्हणजे क्षमता मॅडेटरी चा योग्य पारिभाषिक शब्द आवश्यक नियमानुसार वेळोवेळी की अनिवार्य मी एकदम अचूक उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक चार आहे याचं अचूक उत्तर आहे इन्व्हेस्टिगेशनचा योग्य पारिभाषिक शब्द तपासणी पाठपुरावा तपास की सर्व चूक तपास हा इन्व्हेस्टिगेशनचा योग्य पारिभाषिक शब्द आहे पोवाडा हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे इपिक बॅलाड पोएम की सॉन्ग एक आणि दोन मध्ये कन्फ्युजन चालू आहे पोएम म्हणजेच कविता सॉन्ग म्हणजे गीत घेतो आपण इपिक म्हणजे काय असत क्रमांक एक इपिक म्हणजे महाकाव्य आणि बॅलड म्हणजे पोवाडा पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे स्लोगन योग्य पारिभाषिक शब्द निवडा लोकगीत वाक्प्रचार घोषवाक्य लय तर स्लोगन म्हणजेच घोषवाक्य मेयरचा पारिभाषिक शब्द निवडायचा आपल्याला महापौर सरपंच नगराध्यक्ष ग्रामसेवक मेयरचा पारिभाषिक शब्द आहे सरपंच की नगराध्यक्ष की ग्रामसेवक की महापौर पर्याय क्रमांक एक हे याचा उत्तर आहे मेयरचा पारिभाषिक शब्द आहे महापौर मूल्यमापन हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे इव्हॉल्युशन क्वालिटी इपिक की मॅगझिन क्वालिटी म्हणजेच गुणवत्ता असते इपिक म्हणजे महाकाव्य मॅगझिन म्हणजे मासिक आणि इव्हॉल्युशन म्हणजेच मूल्यमापन या प्रकारे आज आपण आपलं सेशन घेतलेलं आहे म्हणी आणि पारिभाषिक शब्द तर या प्रश्नांचे घरी आपण खूप सारा सराव करून घ्यायचा आहे जे अवघड प्रश्न वाटले असतील ते आपण एका वहीमध्ये लिहून घेतलेले असतील खूप खूप धन्यवाद माले सर माले सरांनी आज सर्वांना शब्द संपत्ती अमराठी घटकातील म्हणी आणि पारिभाषिक शब्द मुलांना विथ आन्सर घेतलेले आहे सगळ्या मुलांनी अतिशय प्रतिसाद असते ते सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांनी प्रश्नांची उत्तर अचूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त सर्वांनी आता या घटकाची वारंवार तुम्हाला आता रिपिटेशन करावं लागेल म्हणींचे थोडं पाठांतर करावं लागेल पारिभाषिक शब्दांसाठी तुम्हाला खूप वाचन करावं लागेल तरच तुम्ही परीक्षेला येणारे दोन प्रश्न चार मार्क हमी गॅरंटी आम्हाला नक्कीच आहे सरांनी खूप सविस्तर असे प्रश्नोत्तर प्रत्युक्त स्वरूपात तुमचे घेतलेले आहेत तर सर काही सूचना द्यायचे आहेत नाही सर ओके तर बरोबर आठ वाजून पाच मिनिट झालेले आहेत तर आपण आज आपला हा घटक संपूया
तर सर्वांनी क्लास रिमूव्ह व्हायचे.